करू म्हणलं थोडंफार सुक्क बी करता येईल. अगं मग लई खडे होते, मग तो मगात द्यायचं का नाही माझ्याकडे. अशाच मला दुसऱ्या कामाने लक्षातच नाही राहिला. आपण मग आता बघ ना, आता कवा भाजी व्हायची काय व्हायचं. होय करते मी लगेच, कुकर मध्ये टाकते की शिजायला. काजल तुला मला ना आता कामाला जायचंय, बाया येते. राहू द्या मग, तुम्ही जा, तुम्ही तुमचं काम बघा. मला होईन करते मी पटकन, येते तुम्हाला डबा घेऊन. झाला आता काय, फक्त भाकरी भाकरी तर झाल्यात, भाजीच राहिली. येते मी पटकन घेऊन थोड्या वेळाने. भाकरी केल्या तो आपण कालवण्यासाठी, मग मला खाल्ल्या वाटणीत जायचं, तिकडे लांब जायचं होतं. म्हणून मी म्हणलं कशाला आली असते, तू गेली असते, मी लगेच डबा घेऊन. मला गुन्ह्याची आली बाय माझं गायत्र. काय नाही उलच मुख टाका म्हणलं शिजायला. आणि मग तिला म्हणलं मग जायचं, चालले होते मी आता खाली. हा रानात चालले होते. हा ना हा अगो बरी आली गे भाडे. चालले की बाया बसली तर ही का आता अग मला जायचं होतं. बरी आली तू, ये ये बरे आली. कस काय येणं केलं पण तो अग तालुक्याच्या गावाला गेले होते का, म्हणलं चला जाता जाता आईची भेट घ्यावी. बरे आली बाय मग, पण बरं लावलं तुला इकडं. तिकडचं कोण काय म्हणते मला. हा मी चावी घेते आणि येते निघून. मला कोण काय बोलत नाही, सासू बिसू लई गप बसते. हा ना लई लाड करतात मला. पण मी बी राहते ना तशी, त्यामुळे लाड करतात. हा आलेल्या पाहुण्याला विचारते बाय चहा पाणी काय सगळं विचारते. बाय काय जेल आणग बाय बाय तांब्या भरून पुरीला. आता लय मा सकाळपासून डोकं दुखायला लागलंय बघा, मग तुम्ही आणा बरं उठून. अगं आणखी बाई लेकरू लांबून आलंय पाणी. लांबून आणायचं काय नाही, माझं लय हात नाही दुखायला लागलं. तुम्ही आता आणा की एखादं काय, दरवेळेस आणत नाही होय मी. राहू दे पाणी विचार जेवण. तू आता आलाय लेकरू तर थांब की जरा, बसू दे जरा. मग मी कुठं काय म्हणले आहे का आता. आमच्या अंगातच नखरेत लहानपणापासून, त्याच्यामुळे आम्ही नखरायचे. आमच्या आईबापाने आमच्या आईबापाने आमचे नखरे पुरवलेत, म्हणून आम्ही नखरायचे. ज्यांचे नखरे पुरवता आले नाहीत म्हणून त्या अशा लग्न झाल्यावर नखरे करीत फिरतात. आणि लग्नाच्या आधी लग्नाच्या ते आम्हाला ज्याला कळतं त्याला कळतं, आम्हाला नाही बा कळत. देवाने लय एखाद्याला अक्कल दिलेली असते, त्यांनाच कळते ना काय. एखादी शहाणी असते सगळी. काय चाललंय ग तुमचं, आलं कीच बघते ना कस पाणी कोण देते, कोण विचारतय, काय गरज चालली कोणाला. अग आले ना पुरगे आताच काय लगेच आली ना, मग पुरीने पुरी सारखंच बोलावं. काय झालं, आईने पाणी दिलं म्हणून तुझी भुनभुन चालू झाली का. आईने पाणी दिलं म्हणून काय झिजले का तुमच्या हात. पुरगी आली मग पुरीने ना आईच्या घरी आल्यावर आई सारखं पुरी सारखंच बोलावं लागतं. काय बोलली तुला लगेच, गाळून पाडून बोलायची लगेच सुरुवात नसती करायची, कळलं का तुम्हाला. हा तुम्ही लय सांगा ता हे का असत. उठलं की सुटलं, चार दिवसाला तालुक्याला आले म्हणलं की लगेच यायचं. चार दिवसाला आले कोणत्या आरती बवाळू काय. मग आईलाच आईचं घर आहे, मग आईलाच काम सांगायचे, दुसऱ्यांवर नाही रुबाब हाणायचा. तिला काही तर नुसती झोपाय आणली बाई. झोप आहे ना तर काय, मी माझं घर आहे, मी झोप नाही तर काही करेन, मी माझ्या मनाची मालकी नाही. तुमचं लगेच पाचच मिनिटात कसं भांडण लागलंय बाई. आलेले काय बोलले होते का, तुम्ही पाणी दिलं मग काय बिघडलं ना. काय हात झिजले का तुमचे, दिली तुमची लाडाची लेका आली लाडाच्या आईने पाणी दिलं, मी काय करू आता. एवढ्या दिवस तू कामच केलं ना. अगं पण ही नाही पुरगी ना, माणूस आलं की हिची किरकिरच चालू होती. मला खपतच नाहीत माणसं, मग येऊ द्यायचे नाहीत. तुम्ही जिवंत आहेत ना, तुमचे लाडाचे माणसं तुम्हीच लाडाने सांभाळायची, मला नाही येत सांभाळता. हा येत नाहीत म्हणून मग माझ्याकडे पाठवायचे, मी नाही आल्यासाठी त्यांचा पाहुणचार तुम्हीच करायचा. ते गेलाय गायबान छाप गेलाय गावात दादे झाले सगळं. असलं नको म्हणत होते मी तेव्हा इकडे माहेरी आले ना, तसंच बोलावं लागते. हा जरा धरून चालावं लागते माणसाला. आले आले नाही तर आहत बाय वाकडे करून, नाक डोळे वाकडे नसतात करायचे. आम्ही बी जातोय आमच्या माहेराला, आम्ही आमच्या वहिन्यांना ना असे नाक डोळे मोकळे वाकडे. पण
उठले की सुटली चार दिवसाला आहे आणि चार दिवसाला आहे कोण पावचार करत बसले आले की तालुक्याला आले की आलेच इकडे बाजाराला आले की आलेच इकडे करायचं मग तसं तुम्हीच पावचार मला काय सांगायचंय लाडाची लेकर ना मग वरती घेऊन बसायचं डोक्यो मला नाही सांगायचं अगं पण तुला सांगायचंच नाही आणि तू बोलू भी नको तिला आल्यावर मी मी बोललेच नाही आले माझी आई चांगली वाळून चालली तुला खायला घेऊन आले मी आई वाळून चालली ना मग घेऊन जायचं संग चांगली तूप रोटी खाऊ घालायची आणि अशी करून पाठवायची बोलायची गरज नव्हती हा मी काय कुणाच्या खाऊ पिऊ घालून काय दमत काय मला एक शब्द आमचा एक शब्द खपान आणि त्यांचा काय म्हणून खपवून घेऊ मी आता तुम्ही सांगायला लागलेले मला सुनाच्या लेकीच्या बाता तुमच्या तुला पोरगी एक दिवस गाडी बरं आली तरी तुला खपतच नाही तुला पहिलेच नाही खपत माणसच खपत नाही मी नाही तून पुढे येतच नाही बाय खरंच हा हिला घेऊन यायचं नाही काय तर हिला काय भीते मी हा हिला काय करायचं माझ्या समोर त्याला बघ त्याला येऊ दी कुठून आणली असली नुसतं गोर कातड बघून बघायचं होतं ना मग काळे एखादं तसं तुमच्या वणी काळ्या तोंडाचं आणि आणायचं होतं मग नखरे काळ ते काळ नखरे तुम्ही बोलता ती नाही का दिसत तुम्ही बोलता ती नाही अजिबात बोलत नको पुरेल तू अजिबात तुझ्या पोरीने नाही काय बोलायचं पोरीने मला बोलायचं नाही का हा पुरीला नाही बोलायचं पुरीला बोललं की लय झोंबत खालून वरून मिरच्या लागत त्यात तुझा वणी होतंय बघा आम्हाला तुला होतं तसं खालून वरून मिरच्या लागते पुरगी आली की तुझ्या काय झालं की तसं काय जायचं पुरगी लय गुन्हा काय झालं आरत्या वळायच्याच आहे पुरीची अशी तर पुरगी आहे म्हणून झोंबत आहे आम्ही आहेच हा मग तिकडे तुमच्या तिकडे कुणाला वावळायला लावायचं त्यांना वावळायला लावायचं मी मोकळी नाही कुणाच्या पुढे पुढे कुणाच्या रिकामी नाही तुझ्या पुढे पुढे करतो म्हणून तू आमच्या डोक्यावर बसली वाटायला लागली सगळ्या दोन नाही तर काय आता सासूने सासू पुढे तुम्ही तसंच केलं ना तेच केलं आता गोड बोलत होते मग लिकरू आलं मग एखादी म्हणते आणते बाय पाणी मिटलं झालं तुम्ही आणलं काय झालं तुम्ही झिजल्या का तुम्ही झिजल्या मला तर आणावंच लागेल ना मग आणायचं लिकरू आलं चार दिवसाला लिकरू चार दिवसाला लिकरू काय मी काय गुत्त घेतलं वय कोणाच सांगायला लागलेलं मोठ्या बाता मी झोपून राहीन नाही तर काय करीन कशाला कोणाच्या पोटात कशाला कोणाच्या पोटात दुखायला पाहिजे तुम्ही शांत बसता का आता जरा काय शांत बसू मी काय कुणाचं ऐकून गेले रिकामी आहे वय शांत बसायला कुणी काय खाऊ पिऊ घालून काय दमत नाही मला म्हणलं की शांत बस तिच्या आई बापाचं खाते काय आणते काय तू काय नाही माझा नवरा कमवून घालतो मी बी दाना दाना काम करते घरात दोन टाइम आता स्वयंपाक नाही केला कुठून गेल सांग पण तो नवरा कुठून आणला सांग बरं मला नवरा कुठून आणला तुम्ही काय सुना आदर उचलून आणली होय तिला कसं बी वागवायला कसं बी बोलायला आता आदर आणली किरकिरी मी येऊ का नको मला तेच कळत नाही इकडे आले की बाईची टम 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 मग यावच नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याच्या दारात जर किरकिर होत असेल तर यावच नाही एवढं कळत बापाला तिकडे आई बापालाच बोलायचं दुसऱ्याला घालून पाडून बोलायचं संबंध बी नाही म्हण की काय तर आई बापाला भेटू का नको लयच आई बापाच्या भेटायच्या पुदाक एवढं सांगायचं तर आई बापालाच गळ्यात मिठी घालून मारायचं तुला आलं नाही तुझं तोंड कमी करतात का हिला काय आई द्यायचंय लयच एवढे इर्शिरीचे असतात तर नकट्यावणी नाही यावं 17 वेळा दारात आमच्या दार पुजायला आईच्या दारात येते ते जिवंत तोपर्यंत येणार मी मग आईला चिटकून बसायचं दुसऱ्याला बोलायचं नाही आल्या आल्या कळलं का लय सानेच्या बाता दार पुजल्याशिवाय जमतच नाही चार दिवसाला दार पुजल्याशिवाय जमतच नाही बाप्पाचं दार आहे रोज पूजेन मी रोज बिंदास पुजायचं ना आई बापालाच पुजायचं आमच्याकडे नाही यायचं तोंडवर घेऊन बोलायचं संबंध बी नाही तुम्हाला तू कशामुळे भांडते कशामुळे कशामुळे भांडते घालून पाडून बोलायची सवय संबंध काय संबंध काय बोलला तू किती बोलती एक शब्द नाही लाड करून ठेवला लय लाड करून दमणाऱ्या काहीतरी लाड केलाय आता पुढे गेला काय नु गावात गेलाय सकाळी पोरग माझा नवरा आहे मला राणी सारखा सांभाळतो कशाला तुमच्या डोळ्यात दुखाय पाय खूपच नुसतं बघवत नाही नवऱ्याला नीट नेटक बायकोला ठेवलेलं खूपच लय सांगायला लागले मला लेकीचं पुदाक तुमच्या पशी ठेवायचं मला नाही सांगायचं सांगत बी नाही काय नाही करत मी कुणाला मला काय कुणाला सांगायची बोलायची बी गेले की तुला हेच होत सारखं मी माझ्या आई बाबाचं दार पुजाय नाही जात आला बघ बायकूचा बैल बायकूचा बैल पण सासरच्या रिकामी तर नाही सोडली त्याच्या बायकूला पाहिजे ना
चला